हेलो डियर स्टूडेंट्स, दिस इज़ डॉक्टर महेंद्र भिसे, असिस्टेंट प्रोफेसर फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, लेट कुमारी दुर्गा के बनमेरू साइंस कॉलेज लोनार। टुडे आई विल टॉक अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ वाटर। दिस कंटेंट इज बिलोंग्स टू आवर फर्स्ट यूनिट प्लांट वाटर रिलेशंस फॉर बीएससी थर्ड सेम फिफ्थ बॉटनी प्लांट फिजियोलॉजी सिलेबस एज पर दी संत गाड़गे बाबा अमरावती यूनिवर्सिटी अमरावती। फ्रेंड्स, इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट दी डिफरेंट प्रॉपर्टीज एज वेल एज इम्पॉर्टेंस एंड फंक्शन ऑफ वाटर इन दी प्लांट। इफ वी कंसिडर प्रॉपर्टीज ऑफ वाटर, यू मे observed there are different properties, but among these there are two important properties of water are here. One is chemical property and another one is the physical property. एक जी आहे ती chemical property आणि दुसरी जी आहे ते आपल्याला सांगता येते physical property of water. आता water म्हटलं तर water is essential element or it is the essential part of every living organism. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं आहे की वॉटर जे आहे ते प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा महत्त्वाचा घटक आहे. कारण एकच आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याची ग्रोथ व्हायची असेल, डेव्हलपमेंट व्हायची असेल, किंवा त्याच्या बॉडीमध्ये म्हणा किंवा त्याच्या सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही मेटाबॉलिझम होणार असेल, ज्या काही क्रिया होणार असतील, बायोकेमिकल रिॲक्शन्स असतील, फॉर्मेशन ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स असतील, इसेन्शियल मॉलिक्युल्स असतील, हे सर्व काही करण्यासाठी वॉटर जे आहे ते महत्त्वाचं मीडियम या ठिकाणी आपल्याला काम करतं असं आपल्याला लक्षात येतं. सो देअरफोर वॉटर इज इसेन्शियल फॉर मेटाबॉलिझम, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो देअरफोर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिपेंडंट ऑन दी वॉटर. आपणसुद्धा बघा, साहजिकच आपण आपले जे काही क्रिया करत असतो किंवा काही काम करत असेल, फिजिकल काही वर्क करत असू, तर याच्यामध्ये आपल्याला जास्त तहान लागते. म्हणजे ज्या वेळेला आपलं शरीर काम करते, प्रत्येक ठिकाणी जे काही क्रिया होत असतील, प्रोसेस होत असेल, तर त्या क्रियेमध्ये वॉटर जे आहे ते वापरलं जात असावं, किंवा त्या ठिकाणी जी काही ॲक्टिव्हिटी होत असेल त्या ठिकाणी त्या ॲक्टिव्हिटीला सप्लिमेंट म्हणून किंवा थंड करण्यासाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्या ठिकाणी वॉटर जे आहे ते वापरलं जातं. तर आपली बॉडी जी आहे ती नेहमी हायड्रेटेड असावी असं आपण म्हणतो, आहे की नाही? त्यामुळे आपण काही ठराविक वेळानंतर प्रत्येक वेळेला आपण एक ग्लासभर पाणी पित जातो. आणि त्याचप्रमाणे प्लांटमध्ये जर विचार केला तर प्लांटमध्ये सुद्धा वॉटर जे आहे ते महत्त्वाचं आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे, आपण सिक्वेन्शियली ज्याप्रमाणे वॉटरच्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचा आणि वॉटरचा प्लांटमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे हे देखील आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो इनिशियली, ॲज यू नो, द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O, राईट? सो देर आर टू हायड्रोजन अँड वन ऑक्सिजन टुगेदरली कंबाईन अँड फॉर्मिंग द वन मॉलिक्युल ऑफ वॉटर. एक वॉटरचा मॉलिक्युल त्यापासून तयार झाला आपल्याला दिसतो. सो युजुअली दिस वॉटर इज द मॉलिक्युल which is made of two hydrogen and one oxygen atom. So these two hydrogen and one oxygen atoms, they have tightly bounded with each other by hydrogen bonds, and these hydrogen atoms, they have slightly positive charge, and oxygen atoms, they have slightly negative charge. बरोबर? तर असा एकमेकाच्या सोबत अपोजिट चार्ज या ठिकाणी या दोन्ही मॉलिक्युलवरती आपल्याला बघायला मिळतो, हायड्रोजन आणि ऑक्सिजनवरती. अँड देअरफोर दे टाईटली बॉन्ड विथ इच अदर बाय हायड्रोजन बॉन्ड, राईट? या ठिकाणी या फिगरमध्ये त्या वॉटर मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आपल्याला पाहता येईल की दोन हायड्रोजन आणि एक सिंगल ऑक्सिजन आपल्याला याच्यामध्ये याच्या स्ट्रक्चरमध्ये पाहता येईल. सी नेक्स्ट स्लाईड. केमिकल प्रॉपर्टीचा जर आपण विचार केला वॉटरच्या, तर वॉटरचा ॲज युजल वी ऑलरेडी सेड द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. देन वॉटर मॉलिक्युल ॲड शेप विथ बोथ हायड्रोजन ॲटम्स
ऑकरिंग ऑन द सेम साइड ऑफ ऑक्सीजन ॲटम गिव्ज वॉटर इट्स ॲबिलिटी टू स्टिक टू इट्स सेल्फ अँड अदर सर्फेस. पहा, ह्याच्यामध्ये आपण मगाशी फॉर्म्युला बघितला की दोन हायड्रोजन ॲटम जे आहे ते एका ऑक्सिजनला दोन्ही बाजूनं स्टिकली जॉईंट झालेले आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. आणि मग या प्रॉपर्टीमुळे किंवा या प्रकारच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमुळे, केमिकल स्ट्रक्चरमुळे, वॉटरचा जो काही मॉलिक्यूल आहे हा दुसऱ्या इतर वॉटर मॉलिक्यूलला इझिली स्टिक झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे वॉटरचं बघा, तुम्ही कधी पण लक्षात घ्या, दोन थेंब जर असतील वॉटरचे, दोन ड्रॉपलेट असतील, आणि ते दोन ड्रॉपलेट जर का एकमेकाच्या जवळ आणले तुम्ही कधी एखाद्या ग्लासवरती म्हणा किंवा एखाद्या सर्फेसवरती ट्राय करा, तर ते इतके फास्टली किंवा जवळ येता येताच एकदम त्याच्यामध्ये जसं की मॅग्नेटिक पॉवर असल्यासारखे ते आपल्याला एकमेकाला जोडलेले आपल्याला बघायला मिळतील, दोन ड्रॉपलेट्स वॉटरचे, है की नाही. किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपण एक भांडं घेतलं समजा, बरोबर, एक पातेलं घेतलं समजा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये एका साईडनं तुम्ही एक ग्लास पाणी ओतलं आणि दुसऱ्या साईडनं एक ग्लास पाणी ओतलं, तर ते दोन वेगळ्या ग्लासातलं पाणी जे आहे ते आपल्याला वेगवेगळं राहिलेलं बघायला मिळेल की सगळं एकत्र झालेलं बघायला मिळेल. येस, क्विकली जे काही वॉटर आहे ते एकत्र एका ठिकाणी डिझॉल्व झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस प्रॉपर्टी, दॅट इज ॲबिलिटी टू स्टिक इट सेल्फ, वॉटर मॉलिक्यूल जे आहेत दोन वॉटर मॉलिक्यूलमध्ये एक प्रकारचं अट्रॅक्शन आहे, ऑर यू कॅन से दीज वॉटर मॉलिक्यूल्स दे कॅन इझिली बाइंड इच अदर ड्यू टू दिस केमिकल नेचर, बरोबर. त्याचबरोबर ते इतर बाकीच्या सर्फेसलासुद्धा, म्हणजे जसं समजा एखादं कापड असेल म्हणा किंवा काही फरशीचा तुकडा असेल, कुठलाही सर्फेस असू द्या, फक्त मला असं वाटते ऑइली सोडून, ऑइलचं केमिकल फॉर्म्युला आणि वॉटरचं केमिकल फॉर्म्युला याच्यामध्ये थोडासा चेंज आहे, त्यामुळं ऑइलमध्ये सहसा वॉटर जे आहे ते मिक्स होत नाही, बरोबर, इट इज नॉट सॉल्युबल. तर त्यामुळं ऑइली सर्फेस सोडून बाकीच्या इतर कोणत्याही सर्फेसवरती वॉटर जे आहे ते इझिली स्टिक झालेलं आपल्याला बाहेर मिळतं. सो इट इज ड्यू टू इट्स केमिकल प्रॉपर्टी किंवा इट्स केमिकल स्ट्रक्चर. सो दीज हायड्रोजन ॲटम्स दे क्रिएट पॉझिटिव्ह इलेक्ट्रिकल चार्ज, व्हाईल द ऑक्सिजन ॲटम्स क्रिएट निगेटिव्ह चार्ज, अँड द अट्रॅक्शन टू वन अनदर इज वॉट दे कॉजेस वॉटर टू फॉर्म ड्रॉपलेट्स. आणि या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अपोजिट चार्जेसमुळे आपल्याला अनेक वॉटरचे मॉलिक्युल्स एका ठिकाणी जॉईन झालेले आपल्याला पाहायला मिळतील, आणि त्यामुळं वॉटर जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये त्याचा ड्रॉपलेट्स तयार झालेला पाहायला मिळतो. पहा, म्हणजे पहा, एक साधं कॉमन एक्झाम्पल आहे की आपण पाहतो नेहमी वॉटरचे जे ते ड्रॉपलेट्स किंवा वॉटरचे थेंब आपल्याला झालेले बघायला मिळतात. ज्यावेळेला आपण त्याचे शिंतोडे करतो किंवा लहान लहान तुकडे करायचा प्रयत्न करू, तर ते एका ड्रॉपलेटमध्ये थेंबामध्ये काय होईल, कन्वर्ट होईल, अँड दीज ड्रॉपलेट्स आर ड्यू टू धीज प्रॉपर्टी. देन केमिकल प्रॉपर्टीज मेक्स वॉटर इसेन्शियल टू द फंक्शनिंग ऑफ लिव्हिंग थिंग्स. सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दीज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर इट मेक्स इसेन्शियल टू द फंक्शनिंग ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स इवन इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग्स. या केमिकल प्रॉपर्टीमुळे सर्व जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वॉटर जे आहे ते इसेन्शियल मॉलिक्यूल म्हणा किंवा इसेन्शियल पार्ट आहे. का बरं, जसं की से फॉर एक्झाम्पल आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण काही क्रिया करत असू, आता मी बोलतो आहे तरी मला सुद्धा काही वेळाने तहान लागेल, किंवा तुम्ही काही एक्झर्शन करत आहात, चालतात किंवा फिरतात, काहीतरी काम करतात, तर अशा वेळेला जे काही एनर्जी त्या ठिकाणी तुमची खर्च होते, तर ती एनर्जी क्रिएट करण्यासाठी म्हणा किंवा त्या ठिकाणी ते वाहून नेण्यासाठी, सर्क्युलेशनसाठी, या वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी वॉटर जे आहे ते मीडियम म्हणून काम करतं, राईट. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ह्या केमिकल प्रॉपर्टीमुळे किंवा वॉटर जे आहे ते इझिली सोल्युबल आहे. आपण शेवटी पाहणार आहोत की वॉटर इट विल वॉटर नोन ॲज द युनिव्हर्सल सॉल्वंट. या वॉटरमध्ये सगळ्या प्रकारचे मॉलिक्युल जे आहेत किंवा सोल्यूट जे आहेत ते सोल्युबल होतात, अँड देअरफोर इट इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल सॉल्वंट. ऑल्सो वी मस्ट इंजेस्ट ऑर ड्रिंक वॉटर इन ऑर्डर टू मेंटेन गुड हेल्थ. आता पहा, आपण असू किंवा प्लांट असू, या ठिकाणी काही फिगर्स दिल्यात बघा मी. यामध्ये जशी फर्स्ट फिगर आहे की यामध्ये बघा, जमिनीतून म्हणा किंवा सॉइल सर्फेसमधून प्लांटच्या रूटकडून वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतलं जातं, अँड इट विल ट्रान्सपोर्ट थ्रू द स्टेम अप टू द लीव्ज. मग या लीव्जमधून पुन्हा याचं फोटोसिंथेसिससाठी या वॉटरचा वापर केला जातो, त्यातनं ऑक्सिजन लिबरेट होतो,
हायड्रोजन जो काही सेपरेट आउट होईल त्या ऑक्सिजन हायड्रोजनचा वापर त्या ठिकाणी पुढची जी काही फोटोसिंथेसिसची सेकंड लाईट डायरेक्ट रिॲक्शन जी आहे त्या ती करण्यासाठी याचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळेल रिड्युसिंग एजंट म्हणून, आणि त्यानुसार फोटोसिंथेसिस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो देअरफोर वॉटर इज इसेन्शियल. मग आता या वॉटरसोबतच त्या जमिनीतले वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स, सॉल्ट किंवा जे काही इसेन्शियल मॉलिक्युल्स आहेत हे सोल्युबल होऊन त्या वॉटरच्या थ्रू त्या प्लांटला अवेलेबल झालेले पाहायला मिळतात, राईट. सो दिस इज ड्यू टू केमिकल नेचर ऑफ दिस वॉटर. सेकंड वन इज सेकंड फिगर जी आहे बघा येलो कलरमधली, की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की टर्जिड सेल्स दे आर फॉर्म ऑर टर्जिड सेल्स फ्रॉम अ लीफ विथ इनफ वॉटर. आता पहा प्रत्येक जे काही ताजतावानं झालेलं किंवा फ्रेश असलेलं झाड किंवा पानं जे आपल्याला पाहायला मिळतात इट इज ड्यू टू टर्जिड सेल्स. म्हणजे त्या सेलमध्ये सॉरी त्या लीफमध्ये असणाऱ्या ज्या काही सेल आहेत ती प्रत्येक सेल ही कशी आहे टर्जिड आहे, आणि ही टर्जिडिटी कधी मेंटेन होईल त्या प्रत्येक सेलमध्ये वॉटर कंटेंट असेल तर. म्हणजे पहा जसं एखादा फुगा असतो की नाही, फुग्यामध्ये हवा फुगली तर हवा तो फुगा जो आहे तो फुगलेला दिसतो आणि हवा गुल झाली तर तो फ्लॅसिड होईल, तोच प्रकार आपल्याला या सेलमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक सेलमध्ये अशा प्रकारे वॉटर जे आहे ते भरलं जातं आणि त्यानुसार मग त्याचा प्रेशर निर्माण होतो आणि त्यानुसार ती प्रत्येक सेल जी आहे ती फुगलेली आपल्याला बघायला मिळते, त्याला म्हणतो आपण टर्जिड सेल. आणि या टर्जिडिटीमुळे सेल टू सेल आपल्याला ही टर्जिडिटी बघायला मिळते आणि त्यानुसार मग लीफ जे आहे ते आपल्याला असे इंटॅक्ट किंवा हेल्दी किंवा फ्रेश लीव्ज आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यावेळेला उजव्या साईडला पहा हीच टर्जिडिटी ज्यावेळेला लॉस होईल म्हणजे सेलमधलं वॉटर जे आहे ते लूज लॉस होईल तर त्यावेळेला फ्लॅसिड सेल्स तयार झाले आपल्याला पाहायला मिळतील. सो ड्यू टू दॅट फ्लॅसिड सेल यू कॅन ऑब्झर्व दी प्लांट पार्ट्स ऑल्सो गेट श्रिंक. प्लांटचे पार्ट जे आहेत लीफ असतील सुकलेले आपल्याला पाहायला मिळतील, हळूहळू हे जर प्रमाण तसं राहिलं तर पुन्हा पुन्हा ते प्लांट जे आहे ते ॲटोमॅटिकली डेड होऊ शकतं. का तर त्याच्यामधलं मेटाबॉलिझम संपेल, त्यामध्ये मॉलिक्युलचं एक्सचेंज होणार नाही, कोणत्याही प्रकारची मेटाबॉलिक प्रोसेस होणार नाही आणि त्यामुळे फायनली आपल्याला ते प्लांट जे आहे ते डेड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो देअर इज इम्पॉर्टंट ऑफ वॉटर. आणि हे जे आहे ते इट इज ड्यू टू प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. खाली एक दुसरं दिलं बघा, आपल्याला तीन सिच्युएशन पाहायला मिळतात सेलमध्ये, दॅट इज हायपरटोनिक, आयसोटोनिक अँड हायपोटोनिक. हे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी डिटेल घेणार आहेत, पण ह्या ज्या सिच्युएशन आहेत ह्यासुद्धा इट दे आर डिपेंडंट ऑन दी वॉटर कंटेंट. बरोबर, फोटोसिंथेसिससारखी रिॲक्शन आहे, मग सांगितलं की फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन किंवा इतर कोणतीही बायोकेमिकल रिॲक्शन जी आहे ही प्लांटमध्ये त्यामध्ये वॉटर इज इसेन्शियल फॉर एव्हरी रिॲक्शन. ओके, नाव नेक्स्ट, इन नेक्स्ट स्लाईड यू कॅन ऑब्झर्व अदर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. से फॉर एक्झाम्पल वॉटर हॅज अ थर्मल स्टॅबिलिटी, सो इट इज नॉट क्लोजली डिकम्पोज इंटू एनी काइंड ऑफ इलेमेंट्स. ऑल्सो वॉटर इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पहा प्युअर वॉटर जे आहे हे प्युअर वॉटर जे आहे ते पुअर कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटी, त्या प्युअर वॉटरमधून कंडक्ट होऊ शकणार नाही. त्यामुळेच बघा आपण कॉमन एक्झाम्पल घ्या, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या आजूबाजूला ज्या काही विजेच्या तारा आहेत त्या विजेच्या तारांमधून वीज वाहत असते, इलेक्ट्रिसिटी वाहते, पण वरून जो काही पाऊस पडतो त्या पावसाच्या धारेतून मग ती वीज जमिनीवरती येते का? नाही. कारण काय येत नाही? तर पावसाचं जे काही पाणी वरून आकाशातून पडतं आहे हे मिनरल फ्री आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सॉल्ट मिनरल्स हे सोल्युबल नाहीत आणि ते प्युअर वॉटर आहे, डिस्टिल्ड वॉटर आपण ज्याला म्हणू. आणि मग अशा प्रकारचं प्युअर वॉटर जे आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. हां, वॉटर कधी कंडक्ट करू शकेल? मग तुम्ही म्हणाल की काही पाणथळ ठिकाणी काही पाण्यामध्ये करंट लागतो, तर कधी? मग अशा प्रकारच्या पाण्यामध्ये जर काही वेगळ्या प्रकारचे मिनरल्स किंवा सॉल्ट असतील तर ते सॉल्ट एकमेकाला जोडून ते इलेक्ट्रिसिटी जे आहे ते कंडक्ट करू शकतात, पण पुअरली, इतका काही जोराचा नाही जितका वायरमधून करंट वाहतो की नाही, इलेक्ट्रिसिटी वाहते तितक्या फास्टली किंवा तितक्या क्विकली पाण्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. नाहीतर मग काय आलं असतं, एखाद्या ठिकाणी पोलवरली वायर तुटून पडली असती पाण्यामध्ये आणि मग ते पाणी एकमेकाला एखाद्या नदीमध्ये समजा वायर तुटली असतील, ते पाणी नदीचं तर सगळीकडे पसरलेलं असतं, मग अशा वेळेला पूर्ण नदीच्या मध्ये करंट उतरायला पाहिजे होतं, पण असं होत नाही. ओके, सो इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ऑल्सो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर व्हायलंटली अँड दे लिबरेट हायड्रोजन्स. मग जे काही इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल्स आहेत जसं की सोडियम आहे, बघा सोडियम
इजीली त्या वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि त्यापासून याचं त्याचं संयुक्त तयार झालं आपल्याला पाहायला मिळतं. जसं की सोडियम क्लोराईड आहे, मीठ आहे, बघा मीठाला थोडंसं पाणी लागू द्या, लगेच त्या ठिकाणी काय होतं ते डिझॉल्व होऊन त्यातला सोडियम जो येतो त्याचा बॉन्ड ब्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटल्स दे रिॲक्ट विथ वॉटर ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. ठराविक टेम्परेचरला हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटल जे आहे ते वॉटरसोबत क्विकली रिॲक्ट होतात आणि त्यापासून ॲसिडिक कंडिशन निर्माण झालेली पाहायला मिळते. जसं की से फॉर एक्झाम्पल क्लोरीन, इट विल क्विकली रिॲक्ट विथ वॉटर अँड इट विल प्रोड्यूस हायड्रोक्लोरिक ॲसिड. लास्टली मोस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दे आर ऑल्सो इनसॉल्युबल इन वॉटर. बघा बरेचसे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड हे मात्र वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहेत. बट नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाऊंड्स से फॉर एक्झाम्पल इथर, देन दी अल्कोहोल अँड बेन्झिन्स, दे आर सॉल्युबल इन वॉटर. सो इझिली अल्कोहोल अँड इथर दे आर इझिली गेट सॉल्युबलाइज इन वॉटर ड्यू टू इट्स केमिकल प्रॉपर्टी. तर याप्रमाणे वॉटरचं स्ट्रक्चर जे आहे, या ठिकाणी ते फिगर दिली बघा, वॉटरचं जे काही केमिकल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये एक ऑक्सिजन आणि दोन हायड्रोजन, यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे आणि या दोन हायड्रोजन ज्या अँगलमध्ये ऑक्सिजनला जोडले जातात तो अँगल साधारणतः 104.5 डिग्री सेंटीग्रेड या अँगलमध्ये आपल्याला हे मॉलिक्यूल एकमेकाला जोडलेले पाहायला मिळतील. बरोबर. आता पुन्हा हे दोन हायड्रोजन पुढच्या ऑक्सिजनला जोडतील, है की नाही, दुसरा जो काही वॉटर मॉलिक्यूल असेल त्याला जोडलेले आपल्याला पाहायला मिळेल आणि अनेक मॉलिक्यूल वॉटरचे एकत्र जोडून आपल्याला वॉटरचा ड्रॉपलेट तयार झालेला पाहायला मिळतो. आता यानंतर या झाल्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटरच्या. आता यानंतर काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. बघा फिजिकल प्रॉपर्टी अगदी गमतीशीर आहेत. ओके, सो हिअर विथ वी विल ऑब्झर्व दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर एक्सटर्नल ॲपिअरन्स आपल्याला वॉटरचा कसा बघायला मिळतो आणि या वॉटरमुळे किंवा या वॉटरवरती आपल्याला फिजिकली काय काय प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. पहा, फार मजेशीर प्रॉपर्टीज आहेत. जसं की फर्स्टली वॉटर इज आयडियल कंपोनंट अँड फंडामेंटल नेचर ऑफ प्लांट प्रोटोप्लाझम. इफ वी कन्सिडर इन द प्लांट, या प्लांटच्या प्लांट सेलमध्ये असणारा जो काही प्लांट प्रोटोप्लाझम आहे, सेल्सचा जो काही सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझममध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि आयडियल कंपोनंट किंवा फंडामेंटल नेचर या ठिकाणी वॉटर जे आहे ते प्ले करतं. आणि त्यामुळं वॉटर जर बघितलं तर वॉटरचा कलर कसा आहे, तर इट इज कलरलेस. वॉटर, प्युअर वॉटर इज टोटली कलरलेस, त्याला कोणताही कलर नाही. मग त्याच्यामध्ये जे काही तुम्ही सोल्यूट ॲड कराल किंवा एखादा कलरिंग पिगमेंट ॲड कराल त्यानुसार त्या वॉटरला कलर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. पहा, सो देअरफोर वॉटर इज फर्स्टली कलरलेस, देन सेकंड वन इज इट ऑल्सो ऑर्डरलेस. ऑर्डरलेस मीन्स प्युअर वॉटर जे आहे त्याला कोणताही वास नाही, त्याला कोणताही ऑर्डर किंवा फ्रॅग्रन्स नाही. मग त्याच्यामध्ये जे काही कंटेंट मिक्स होतील त्यानुसार मग त्याला स्मेल आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इन दी वॉटर यू कॅन ऑब्झर्व द प्युअर वॉटर हॅज नो कलर, नो टेस्ट अँड इवन नो ऑर्डर. टेस्टसुद्धा नाही आहे त्या प्युअर वॉटरला, कलरसुद्धा नाही आणि कोणताही वास म्हणा किंवा ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्युअर वॉटरला पाहायला मिळणार नाही. मग तुम्ही म्हणाल की आपण पाणी जे काही पितो ते तर फार कलरलेस असतं आणि ते तर फार अगदी गोड लागतं. मग हे कधी, धीस प्लीजंट टेस्ट ऑफ वॉटर इट इज ड्यू टू डिझॉल्ड गॅसेस ॲज वेल ॲज डिफरंट काइंड ऑफ सॉल्ट विच आर प्रेझेंट इन दॅट वॉटर. आपण जे काही पाणी पितो हे पाणी जे आहे विहिरीचं किंवा बोरचं असेल किंवा तुम्ही जे काही फिल्टर करून पाणी पिता, तर याच्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे मिनरल्स, सॉल्ट हे जे आहेत ते मिक्स झालेले आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन असेल, काही वेगळ्या प्रकारचे गॅसेस, कार्बन डायऑक्साईड असेल, काय हे त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेलं असतात आणि त्यामुळे त्या पाण्याला आपल्याला थोडीशी चव असलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आता पाणी जे काय चांगलं निंतळं पाणी जर पिलात, थंडगार थोडंसं असेल तर आपल्याला अगदी प्लीझंट टेस्ट त्या पाण्याला येते. बरोबर. पण प्युअर वॉटर जे आहे त्याला मात्र कोणतीही टेस्ट नसणार. आता बाकीच्या काही फिजिकल प्रॉपर्टी जर पाहिल्या आपण वॉटरच्या, तर त्याच्यामध्ये जसं की मेल्टिंग पॉईंट. पहा, आता मेल्टिंग पॉईंट जो आहे हा वॉटरचा येतो 0 डिग्री सेंटीग्रेड. मेल्टिंग म्हणजे काय, की ज्या स्टेजला सॉलिडकडून लिक्विडकडे रूपांतर होणार आहे. आपल्याला तीन स्टेज माहिती आहेत, लिक्विड, सॉलिड अँड गॅसियस स्टेज.
बरोबर। आता हाँ एक आहे महत्त्वाचं बघा, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये वॉटर जे आहे ते आपल्याला ह्या तीनही स्टेजमध्ये पाहायला मिळतं। वॉटर जे आहे ते वेगवेगळ्या टेम्परेचरला या तीनही स्टेजमध्ये कन्वर्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे बिलो 0 डिग्री सेंटीग्रेड इट विल इन सॉलिड स्टेज, अबो 0 डिग्री सेंटीग्रेड इट विल इन लिक्विड स्टेज, अँड सपोज अबो 60 डिग्री सेंटीग्रेड और 70 डिग्री सेंटीग्रेड और 50 डिग्री सेंटीग्रेड इट विल गेट इनटू गॅसियस स्टेज। म्हणजे जसं तापमान वाढेल तसं त्याचं काय होते इव्हॅपोरेशन होतं आणि त्याची वाफ तयार झाली आपल्याला पाहायला मिळते, गॅस तयार झाला आपल्याला पाहायला मिळतो। सो वॉटर इज यू कॅन ऑब्झर्व इन 3 डिफरंट स्टेजेस लाईक लिक्विड, सॉलिड ॲज वेल ॲज गॅसियस स्टेज। तर त्याप्रमाणे मेल्टिंग पॉईंट आहे वॉटरचा 0 डिग्री सेंटीग्रेड। 0 डिग्री सेंटीग्रेडला जे काही बर्फ असेल ते आपल्याला 0 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढं म्हणजे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला आपल्याला मेल्ट झालेलं पाहायला मिळतं, बट ॲक्च्युअल मेल्टिंग पॉईंट इज 0 डिग्री सेंटीग्रेड। मग बॉइलिंग पॉईंट काय, तर बॉइलिंग पॉईंट इज 100 डिग्री सेंटीग्रेड। वॉटर एक्झॅक्टली बॉईल कधी होतं, प्युअर वॉटरची गोष्ट चालली बरं, बॉइलिंग पॉईंट इज 100 डिग्री सेंटीग्रेड ॲट 760 mm हायपर प्रेशर, बरोबर। त्याचबरोबर मॉलिक्युलर वेट जर बघितलं आपण वॉटरचं तर इट हॅज 18 डेल्टॉन अँड दिस इज द बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेंटीग्रेड। ना हीट ऑफ फ्युजन, आता ह्या काही कॅटेगरी आपण थोड्याशा विस्तारानं पाहणार आहोत, जसं की हीट ऑफ इव्हॅपोरेशन असेल, हायेस्ट डेन्सिटी असेल, आता या वेगळ्या जे काय आहेत या नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला बघा काही प्रॉपर्टी बघायला मिळतात। जसं फर्स्ट प्रॉपर्टी, वॉटर हॅज अ हाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी। हाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, की वॉटर हॅज मच हायर कॅपॅसिटी फॉर स्टोरिंग एनर्जी दॅन अदर कॉमन मटेरियल्स। म्हणजे पहा आता आपण आंघोळीला सकाळी सकाळी पाणी तापवतो, काय प्रक्रिया आहे, गॅसवरती म्हणा किंवा इतर बाकीच्या साधनांना तुम्ही पाणी तापवता, पण एकदा तापलेलं पाणी लगेच थंड होतं आहे का, नाही। मग वॉटर काय करतं, त्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब करून घेतं आणि ती हीट जी आहे ती स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी वॉटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, बरोबर। वॉटरमध्ये काही लगेच बदल होत नाही, पण नंतर हळूहळू टेम्परेचर जसं वाढेल तसं त्याप्रमाणे त्या वॉटरची इव्हॅपोरेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर। लिक्विड स्टेजमधून गॅसियस स्टेजमध्ये कन्वर्ट होईल, बट इट कॅन स्टोअर हीट। मग गरम पाण्याची पिशवी करून आपण अंग शेकतो म्हणा किंवा काही सांदेवात असेल त्याला शेकवलेलं आपल्याला पाहायला मिळेल। सो अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स 1 डिग्री सेंटीग्रेड इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट। स्पेसिफिक हीट म्हणजे काय, किंवा किती अमाऊंट एनर्जी ही 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वाढवण्यासाठी आवश्यक आहे, या अमाऊंटला म्हटलं जाते स्पेसिफिक हीट। आणि ही स्पेसिफिक हीट जी आहे ती वॉटरची जी आहे ती जास्त आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त हीट जी आहे ती स्टोअर करून ठेवली जाते। ऑल्सो रिलेटिवली स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर ॲब्झॉर्ब अ ग्रेट डील ऑफ हीट फॉर द करस्पॉन्डिंगली स्मॉल टेम्परेचर साईज। म्हणजे जनरली कुठले बघा, आता पाणी बघा, आपलं उन्हामध्ये पाणी जर असेल तर ते लगेच तापलेलं आपल्याला पाहायला मिळेल, आहे की नाही। बाकीचे वस्तू एवढे तापत नाही, पण पाणी लगेच उन्हामध्ये जे असेल तर तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सो इट रिक्वायरमेंट ऑफ दी एनर्जी विच इज व्हेरी लार्ज टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर अँड सच अ लार्ज एनर्जी इज नॉट अवेलेबल इन नेचर अँड देअरफोर द सेल कॅनॉट प्रोटेक्ट डेम सेल सी इन द प्लांट। आता या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा प्लांटमध्ये काय इफेक्ट आहे बघा, अशा प्रकारचा इफेक्ट असल्यामुळं वॉटरला वॉटरचं टेम्परेचर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त अमाऊंट एनर्जी जी आहे ती आवश्यक असते, आहे की नाही। सहजासहजी पाणी तापेल का, नाही। बाकीच्या समजा आता तुम्ही उन्हामध्ये बघाल, मग मी सांगितलं की एखादा दगड असेल किंवा एखादा लोखंडी वस्तू असेल ती लवकर गरम होईल, पण पाणी गरम होईल का लगेच उन्हानं, नाही। तर त्याप्रमाणे अशा प्रकारचं पाणी किंवा वॉटर जर काही सेलमध्ये असेल, प्लांटच्या सेल कंटेंटमध्ये असेल, तर प्लांटच्या सेलमध्ये असणारे जे काही ऑर्गॅनेल्स आहेत किंवा इवन आपल्या बॉडीमध्ये असणारे जे काही सेल ऑर्गॅनेल्स आहेत ते त्या ठिकाणी त्याच्यावरती हीटचा परिणाम होणार नाही। सो वॉटर ॲक्ट ॲज अ कूलिंग एजंट, सिम्पली साध्या सोप्या शब्दात काय सांगायचं, तर वॉटर जे आहे ते कूलिंग एजंट आहे। म्हणजे आपण जर तासभर उन्हामध्ये उभं राहिलो, हळूहळू आपल्या शरीरातलं पाणी कमी होईल, पण शरीरातल्या सेल जे आहे ते डेड होतील का, नाही, नंतर होतील। मग त्वचा काळी पडेल, बाकीच्या वनकडे होतील समजा। तसंच प्लांटमध्ये सुद्धा आहे,
प्लांटमध्ये सुद्धा जोपर्यंत तुम्ही आतून त्याला पाणी प्रोव्हाइड करताय तोपर्यंत मात्र त्याच्यामधल्या ऑर्गेनेल्स जे आहेत ते खराब होणार किंवा डेड होणार नाही. सो दिस इज द प्रॉपर्टी विच प्रोटेक्ट प्लांट देमसेल्फ फ्रॉम द हाय टेम्परेचर. ओके, अँड दिस स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज हायर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. बघा, वॉटरमध्ये जे काही हायड्रोजन बॉन्ड आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये, हे इझिली त्या ठिकाणी ब्रेक होत नाहीत आणि त्यामुळे जे आहे ते वॉटर जे आहे ते आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, नाव नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द वॉटर इज वॉटर शोज कोहेजन अँड ॲडेजन प्रॉपर्टी. आता कोहेजन आणि ॲडेजन म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मी केमिकल प्रॉपर्टीमध्ये सांगितलं बघा की वॉटर जे आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे दोन वॉटर मॉलिक्युलमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग अट्रॅक्शन पाहायला मिळतं अँड दॅट इज वी कॉल्ड द कोहेझिव्ह अट्रॅक्शन, कोहेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जसं की तो फिगरमध्ये बघा, निळ्या रंग ब्ल्यू कलरमध्ये जे काही दोन वॉटर मॉलिक्युल्स आहेत या दोन वॉटर मॉलिक्युलमध्ये एक प्रकारचं अट्रॅक्शन आहे, दॅट इज वी कॉल्ड द कोहेझिव्ह कोहेजन टाईप ऑफ अट्रॅक्शन. किंवा सिम्पल वे, अट्रॅक्शन बिटवीन दी टू सिमिलर मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज द कोहेझिव्ह अट्रॅक्शन ऑर कोहेझिव्ह फोर्स. अँड ऑन अनदर हँड्स हेच वॉटर मॉलिक्युल जे आहे ते इतर बाकीच्या सर्फेसलासुद्धा चिटकलेले आपल्याला पाहायला मिळतील, है की नाही. तर दे हॅव ॲडेझिव्ह फोर्स ऑल्सो. सो अट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज द ॲडेझिव्ह अट्रॅक्शन ऑर ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो इन दिस द म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स अँड अट्रॅक्शन टू द सेल वॉल ऑर अदर मटेरियल लाईक ग्लास ऑर एनी सर्फेस, दीज बोथ प्रॉपर्टीज लाईक कोहेझिव्ह अँड ॲडेझिव्ह आर प्रेझेंट इन वॉटर. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघा किंवा खाली आणखीन एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. कोहेझन म्हणजे काय? वॉटर इज अट्रॅक्टेड टू वॉटर अँड वॉटर ड्रॉप इज कंपोज ऑफ वॉटर मॉलिक्युल दॅट लाईक टू स्टिक टुगेदर. एकमेकासोबत वॉटर मॉलिक्युल जे आहे ते चिटकलेले आपल्याला बाहेर मिळतील. आणि ॲडेझिव्ह म्हणजे काय? वॉटर इज अट्रॅक्टेड टू द अदर सबस्टन्स. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी जर पाहिली आपण तर वॉटर शोज सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय? तर वॉटरला जी आहे ती एक प्रकारची डेन्सिटी आहे अँड वॉटर हॅज द देअर ड्यू टू दॅट वॉटर हॅज हायेस्ट सरफेस टेन्शन. बिकॉज ऑफ दॅट वॉटर कॅन इझिली मूव बाय कॅपिलरी थ्रू मायक्रोस्पेस बिटवीन दी सॉइल पार्टिकल्स अँड प्लांट सेल वॉल. बघा, सरफेस टेन्शन आपल्याला या वॉटरमध्ये बघायला मिळतं आणि या सरफेस टेन्शनमुळे इथं इमेजमध्ये बघा किंवा स्लाईडवरती आपल्याला पाहायला मिळतं की एक वॉटर स्पायडर जो आहे इट कॅन इझिली फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. पहा, आणि त्या ठिकाणी वॉटरचे जे काही सरफेस आहे तो थोडासा रबरासारखा दबलेला आपल्याला पाहायला मिळतो. इट इज बिकॉज ऑफ वॉट? इट इज ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हणजे वॉटर मॉलिक्युलमध्ये जसं एकमेकामध्ये अट्रॅक्शन आहे तसं त्या प्रकारचं रिपल्शनसुद्धा आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं रिपल्शनसुद्धा आहे आणि त्या रिपल्शनमुळे एखादी हलकी वस्तू जी आहे ती वॉटरवरती अशी तरंगलेली आपल्याला पाहायला मिळते. सो वॉटर स्पायडर्स दे कॅन वॉक ऑन दी वॉटर बिकॉज ऑफ द सरफेस टेन्शन ऑफ दॅट वॉटर अँड ड्यू टू दॅट वॉटर शोज कॅपिलरी ॲक्शन. आता कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय? वॉटर बघा एकमेकासोबत ॲडेझिव्ह प्रॉपर्टी आपल्याला वॉटरची बघायला मिळते, त्यामुळे वॉटर जे आहे ते इझिली बाकीच्या गोष्टीला चिकटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखादी ग्लास ट्यूब जर काय आपण वॉटरमध्ये इन्सर्ट केली तर त्या ग्लास ट्यूबमध्ये आतून सरफेस टेन्शनमुळे त्या नॉर्मल वॉटर लेवलपेक्षा त्या ग्लास ट्यूबमध्ये वॉटर लेवल जी आहे ती वरती आलेली आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटीचा जर विचार केला तर अनलाईक दी अदर सबस्टन्सेस वॉटर हॅज ऑल्सो हाय डेन्सिटी अँड वॉटर एक्सपांड व्हेन इट गेट फ्रीजेस. वॉटरची डेन्सिटी जास्त आहे पण ज्यावेळेला वॉटर फ्रीज होईल किंवा त्याचा बर्फ तयार होईल त्यावेळेला इट विल गेट एक्सपांड, त्याची साईज वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी झालेली पाहायला मिळते. अँड ड्यू टू दॅट एनी आईस ऑर एनी पार्ट ऑफ सॉरी पीस ऑफ आईस इट कॅन इझिली फ्लोट ऑन द टॉप ऑफ द वॉटर. इथं इमेजमध्ये दाखवलं बघा की एनी ऑफ द आईस विच इज लेस डेन्स दॅन द वॉटर अँड ड्यू टू दॅट
इट कैन इजीली फ्लोट ऑन द टॉप ऑफ द वॉटर. इट इज ड्यू टू डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आता ही डेन्सिटी काय, तर लिक्विड स्टेटमध्ये वॉटरचे जे ते हाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला एका त्या ठराविक वॉटर बॉडीमध्ये आपल्याला बघायला मिळतील जास्त प्रमाणामध्ये. डेन्सिटी हाय म्हणजे काय, नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इज हायर दॅन दी आदर्स. पण बर्फ ज्यावेळेला होईल त्यावेळेला याच्यामधलं एक्सपान्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बघा, एखादी बॉटल जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली असेल बर्फ होण्यासाठी, आणि ती बॉटल जर काय फुल भरलेली असेल तर ती बॉटल कधी कधी तडकते, किंवा त्याच्या त्याचं जे काही झाकण असेल ते सैल होऊन त्यातनं बर्फ जो आहे तो बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ट्राय करून बघा, सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्या भांड्या त्या पाण्याची लेवल मोजा, आणि नंतर त्याचा बर्फ झाल्यानंतर त्याची लेवल मोजा. आपल्याला बर्फ झाल्यानंतरची लेवल जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. सो देट इज डेन्सिटी ऑफ वॉटर. यासोबतच आता शेवटचा महत्त्वाचा आणखीन एक महत्त्वाची फिजिकल प्रॉपर्टी आहे, दॅट इज वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर ॲक्ट ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. व्हाय इट इज? बिकॉज ऑफ दॅट वॉटर इज कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट, बिकॉज इन वॉटर एनी ऑफ द सोल्युट्स दे कॅन इझिली सोल्युबलाइज ऑर इट कॅन डिझॉल्व मेनी ऑफ द सबस्टन्सेस. सिम्पली वॉटरची अशी प्रॉपर्टी आहे की वॉटर काय करते, इझिली कुठल्याही एखाद्या सोल्युटला डिझॉल्व करून घेते. मग आयन्स असतील किंवा हायड्रोफिलिक सोल्युट्स असतील, दे डिझॉल्व इझिली इन द वॉटर्स. आता बघा, केमिकल नेचरनुसार जर आपण विचार केला तर वेगळ्या प्रकारचे जे काही आयन्स आहेत, क्लोरीन असेल, सोडियम असेल, किंवा हायड्रोफिलिक सोल्युट्स असतील, बरोबर, काही पिगमेंट्स असतील जसं की मीठ आहे, साखर आहे, वेगळ्या प्रकारचे काही कलरिंग एजंट्स आहेत, हे आपल्याला वॉटरमध्ये इझिली सोल्युबलाइज झालेले पाहायला मिळतील. आणि जगभरामध्ये आपण म्हणजे जेवढे काही बरेचसे जे काही सोल्युट आहेत, काही ठराविक सोडले तर हे बरेचसे सोल्युट आपल्याला या ठिकाणी वॉटरमध्ये सोल्युबल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड देअरफोर वॉटर इज ॲक्ट ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. मग याचा याचा इफेक्ट आपल्याला जनरल लाईफमध्ये काय बघायला मिळतो, की या वॉटर बॉडीमध्ये आपण या प्रकारे असं इंक म्हणा किंवा त्याप्रमाणे कलरिंग सोल्युशन तयार करू शकतो, बरोबर. टॅबलेट जे असतील त्या टॅबलेट आपल्याला पोटामध्ये या प्रकारे डिझॉल्व होतात, किंवा शुगर जी आहे ती इझिली वॉटरमध्ये डिझॉल्व होते, त्याचं सिरप तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्याही पलीकडे जाऊन जर बघितलं आपण, युनिव्हर्सल सॉल्व्हंट असल्यामुळे वॉटरनेच आपण आंघोळ करतो, पाण्याचा वापर करूनच आपण काय करतो आहे, आंघोळ केलेली आपण या पाण्याचा वापर करून आपण आंघोळ करतो. का करतो? तर या पाण्यामध्ये आपल्या शरीरावरती असणारे जे काही मॉलिक्युल्स असतील, धुळीचे कण असतील, किंवा बाकीचे जे काही डेब्रीज असतील, हे सगळे काय व्हावेत, धुवून जावेत, त्याच्यामध्ये डिझॉल्व होऊन बाहेर जावेत, म्हणून आपण आंघोळ करतो, बरोबर ना. फळं धुतो आपण, फळभाज्या धुतो, भांडी घासतो, किंवा सगळ्या या प्रक्रियेमध्ये, कपडे धुण्याच्या प्रक्रियेमध्ये वॉटरचा वापर केला जातो. कशासाठी? तर त्यामध्ये असणारे जे काही डस्ट पार्टिकल असतील, मॉलिक्युल असतील, हे त्याच्यामध्ये डिझॉल्व होऊन निघून जावेत. ही साधी त्याच्या पाठीमागची कॉन्सेप्ट. सो देअरफोर वॉटर ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. ओके, आता याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं आपण तर काही आणखीन वेगळ्या प्रकारच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला वॉटरच्या पाहायला मिळतील. ते आहे लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. इट मीन्स एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट लिक्विड इन टू गॅस. बघा, लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे काय, की अशा प्रकारची एनर्जी की जी एनर्जी एखाद्या लिक्विडला गॅसमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असते, त्या एनर्जीला म्हटलं जाते लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. अँड दिस लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ वॉटर इज ऑल्सो हाय. सो इट रिक्वायर्ड हाय टेम्परेचर. जवळजवळ 50-60 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर वॉटरला आवश्यक आहे गॅसियस फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी, बरोबर. त्यानंतर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. इट मीन्स इट इज द हीट एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ सॉलिड टू अ लिक्विड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे बर्फापासून लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्जन होण्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी. त्याचबरोबर या वॉटरची आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथसुद्धा पाहायला मिळेल. वॉटर हॅज हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड ड्यू टू कन्सेसिव्ह प्रॉपर्टी अँड दिस रिझल्ट टू पुल द वॉटर इन द झायलेम टिश्यूज. बघा, प्लांटमध्ये जे काही वॉटर जे आहे ते ॲटोमॅटिकली असं पूल केलं जातं. प्लांटमध्ये अगदी उंचीवरती पाणी वाहून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची मोटार बसवलेली नाही,
पण मग त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या मेकॅनिझम त्या ठिकाणी वॉटरला अपलिफ्ट करण्यासाठी काम करतात. मग त्यासाठी एकतर वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब होतं, ते पूल केलं जातं, कंडक्ट केलं जातं झायलेमच्या थ्रू. ते काय प्रक्रिया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. त्याचबरोबर एक्सपान्शन आहे, डेन्सिटी आहे वॉटरची प्रॉपर्टी आपण पाहिलं, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, ट्रान्समिशन ऑफ व्हिजिबल लाईट. बघा वॉटर जे आहे ते कलरलेस असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामधून व्हिजिबल लाईट जी आहे ती इझिली ट्रान्समिट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. सो विच इज व्हेरी यूजफुल फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो. मग लीफमध्ये पहा की सनलाईट जी आहे ती पेनिट्रेट होते आणि क्लोरोफिल पिगमेंटपर्यंत जाऊन पोहोचते, राईट. सो द लाईट रिचेस डीपली इन टू द लीफ टिश्यूज, बिकॉज ऑफ दॅट वॉटर इज ट्रान्समिशन, किंवा वॉटर जे आहे ते ट्रान्सपरंट आहे थोडक्यात. ओके, सो ड्यू टू दीज प्रॉपर्टीज ऑर दीज फिजिकल प्रॉपर्टीज, वॉटर मेक्स अ इसेन्शियल इलेमेंट अँड ऑल द मेटाबॉलिक अँड बायोकेमिकल प्रोसेसेस आर गव्हर्न बाय प्रेझेन्स ऑफ दीज वॉटर. त्या ठिकाणी वॉटर जर प्रेझेन्स असेल तरच आपल्याला ह्या सगळ्या काही प्रॉपर्टी झालेल्या पाहायला मिळतील. ही एक शेवटची प्रॉपर्टी बघा, सुरुवातीला आपण डिस्कस केली की मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर. वॉटर कधी मेल्ट होते बर्फापासून, पाणी कधी तयार होईल लिक्विड स्टेटमध्ये, तर 0 डिग्री सेंटीग्रेडला. आणि मग या वेगवेगळ्या 3 स्टेजेस आपल्याला वॉटरच्या पाहायला मिळतात. एक तर सॉलिड स्टेज आहे, गॅसियस स्टेज आहे, किंवा लिक्विड स्टेज आहे. ओके, तर दीज आर द डिफरंट फिजिकल ॲज वेल ॲज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. दे शोज अ पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट ऑन दी प्लांट्स, परंतु टेम्परेचरपासून वाचण्यासाठी, त्यानंतर हीटपासून वाचण्यासाठी किंवा इतर बाकीच्या याच्यासाठी, मेटाबॉलिझमसाठी, बायोकेमिकल प्रोसेसेससाठी, मॉलिक्युल्सचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी म्हणा, किंवा कंडक्शन ऑफ डिफरंट मिनरल्स, या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वॉटर जे आहे ते प्लांटमध्ये इम्पॉर्टन्स आहे. आणि या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी आपल्याला मदत करतात, किंवा या प्रॉपर्टीजमुळे वॉटर जे आहे ते सगळ्या गोष्टीसाठी, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी इसेन्शियल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, थँक्यू.